पुन्हा बंद ठेवावे. पहिल भाषण स्पर्धा ही चालू झालेली आहे आणि पहिल भाषण स्पर्धेमध्ये पंचाचा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिवार एमएचे 29 या यूट्यूब चॅनलवर. तर सर्वात आधी तर सर्वांचे मनापासून आभार. आपल्या चॅनलचे 6000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि आजचा जो आपला व्हिडिओ होता तो व्हिडिओ आहे आता नुकताच बैलपोहा झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत. तर त्याच्यापैकीच एक आपल्या अकोला बाजार तालुका जिल्हा यवतमाळ त्या ठिकाणी सुंदर असा बैल बासिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर या स्पर्धेचे काही फोटो आणि व्हिडिओ आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपले मित्र आकाश सावरबंडे यांनी पाठवलेले आहेत. तर आकाश भाऊ हे अकोला बाजारचे रहिवासी आहेत आणि हा व्हिडिओ यूट्यूबला टाकण्यामागचा उद्देश हाच की बा अशा स्पर्धा प्रत्येक गावोगावी व्हायला पाहिजे जेणेकरून आपलं गावरान गोवंश जे आहे ते टिकून राहील. कारण आता शेतीकामासाठी तर टोटली आता ट्रॅक्टर वगैरे हीच उपकरणं आहेत पण अशा प्रकारच्या स्पर्धेच्या माध्यमातून तरी हे बैल जे आपलं गोवंश आहे ते जिवंत राहील. तर बस या उद्देशाने आपण हे व्हिडिओ यूट्यूबवर टाकत आहे. तर या अकोला बाजार गावकऱ्यांचे समस्त गावकऱ्यांचे आपल्या चॅनलच्या वतीने खूप खूप आभार. असे सुंदर स्पर्धाचे त्यांनी आयोजन केलेले आहे. पहिल भाषण स्पर्धा ही चालू झालेली आहे आणि पहिल भाषण स्पर्धेमध्ये पंचाचा निर्णय अंतिम राहील. पंचाचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यावी. तर या स्पर्धेमध्ये सहभागी काही बैल जुड्यांचे फोटो आपल्यासमोर आलेले आहेत ज्यांच्या बासिंग सजून बैल उभे केलेले आहेत. तर पाहू शकता अतिशय सुंदर असे बासिंग इथं शेतकऱ्यांनी तयार केलेले आहेत आपल्या बैलाला सजवण्यासाठी. पाहू शकता वेगवेगळ्या देवांचे फोटो त्याच्यावर, परत काही फुलांचे वगैरे बिजल्या वगैरे अशा नवनवीन गोष्टीचा वापर करून इथं बैल आपला सजवलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी. तर अशा प्रकारची स्पर्धा होती आणि अतिशय सुंदर असं यांचं हे नियोजन. तर या समस्त अकोला बाजारवासियांचे मनापासून पुन्हा एकदा आभार. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचेसुद्धा मनापासून धन्यवाद. आपल्यापर्यंत जेवढे काही फोटो आणि व्हिडिओ आले होते आपण ते व्हिडिओच्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असे कार्यक्रम आणि स्पर्धा प्रत्येक गावाला व्हायला पाहिजे जेणेकरून आपलं गावरान गोवंश जो आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल. तर आपल्याकडे काही अशा स्पर्धा वगैरे झाल्या असेल तर मला आपण पाठवू शकता व्हॉट्सअपच्या माध्यमातून, आपण त्या यूट्यूबवर तो व्हिडिओ अपलोड करू. आणि पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल आपले 6000 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर असंच प्रेम राहू द्या चॅनलवर बी. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.